माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या मिफ 2020 अर्थात 16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं स्वरूप, चित्रपट रसिकांना उपलब्ध झालेली संधी आणि भारतीय चित्रपटसृष्टीत माहितीपट लघुपटांचं वाढतं महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या अध्यक्ष उषा देशपांडे आणि फिल्म्स डिव्हिजनमधील अधिकारी भारती भावसार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. साडेनऊच्या बातमीपत्रात तुम्हा दोघींचं मनपूर्वक स्वागत. मिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली मुंबईत कालपासून, तर या महोत्सवाची वैशिष्ट्य काय सांगा? जसं तुम्ही म्हणालात तसं यंदाचं 16वं वर्ष आहे महोत्सवाचं. हा महोत्सव माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशनपट यांना वाहिलेलं एक खूप जुनं व्यासपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. तर यंदाचा महोत्सव, यंदाची आवृत्ती अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख व्हावी यासाठी यंदा आपण अनेक नवनवीन ताज्या विषयांचा समावेश महोत्सवात केला आहे. म्हणूनच आपण क्लायमेट चेंज आणि वॉटर कन्झर्वेशन या विषयाला वाहिलेला एक वेगळा स्वतंत्र विभाग पारितोषिकांमध्ये आपण समाविष्ट केला आहे. त्याचबरोबर अनेक स्पेशल पॅकेजेस, त्यामध्ये अॅनिमेशन पट वगैरेंचा समावेश आहे, प्लस अनेक चर्चासत्र, कार्यशाळा, विविधांगी प्रकार आपण महोत्सवात सामील केलेले आहेत. आणि त्याचबरोबर विशेष पॅकेजेस यांना परस्पर पूरक ठरतील अशी एक्झिबिशन्स, प्रदर्शनं आणि चर्चासत्र यांचा आपण समावेश केला आहे. मला उल्लेख करायला इथे आवडेल की सत्यजित रे हे प्रसिद्ध फिल्म मेकर म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, पण त्यांनी फीचर फिल्म्समध्ये येण्यापूर्वी काही उत्तम डॉक्युमेंटरीज प्रदर्शित केल्या होत्या. तर त्या त्यावेळेच्या 35mm फॉर्मॅटमध्ये काही उपलब्ध आहेत, तर त्या आपण या महोत्सवात त्याच फॉर्मॅटमध्ये प्रोजेक्शनच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. त्याचबरोबर अॅनिमेशनच्या क्षेत्रामध्ये जे अॅनिमेशनचे पितामह म्हणून ओळखले जातात, भारताचे अॅनिमेशनचे पितामह राम मोहन यांच्यासह भीमसेन खुराणा आणि व्ही जी सामंत या तीन ताऱ्यांना आपण गेल्या 2 वर्षात गमावून बसलो, तर त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं एक उत्तम प्रदर्शन आपण इथे मांडणार आहोत. त्याचबरोबर त्या तिघांनी बनवलेले उत्तम निवडून आपण डॉक्युमेंटरीज या प्रदर्शनात प्रेक्षकांना बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे. खूप मोठी संधी रसिकांना मिळणार आहे. सांस्कृतिक घडामोडी किंवा सामाजिक वास्तव अतिशय प्रभावीपणे मांडणारं माध्यम म्हणजे लघुपट किंवा माहितीपट, तर त्याच्या महत्वाविषयी काय सांगा? मी असं म्हणेन की चित्रपट या माध्यमाचे आपण दोन भाग करू शकतो मेनली, म्हणजे ब्रॉडली म्हणायचं झालं तर. एकतर जे व्यावसायिक चित्रपट आहेत आणि हे माहितीपट आहेत. व्यावसायिक चित्रपट जे आहेत ते प्रेक्षकाला वास्तवापासून दूर नेण्याचं काम करतात. स्वप्नरंजन, मनोरंजन या दृष्टीने ते चित्रपट निर्माण केले जातात. आणि माहितीपटाचं जे काम आहे ते प्रेक्षकाला वास्तवाकडे आणणारं आहे, वास्तवाची जाणीव करून देणारं आहे. त्यामुळे आता जसं आपण याच बातमीपत्रामध्ये आपण पर्यावरण या विषयावर बोललो किंवा वन्य प्राणी या विषयावर बोललो, तर या प्रकारच्या विषयांची जाणीव समाजामध्ये निर्माण करून देणं यासाठी माहितीपटांनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आज आपण बघतो की वातावरण सारखे किंवा वसुंधरासारखे जे फिल्म फेस्टिवल असतात त्यामध्ये या प्रश्नांच्या संबंधित फिल्म दाखवल्या जातात, त्या प्रश्नांबद्दल उहापोह केला जातो. आणि आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की मी हे पाहिलेलं आहे की तरुण वर्ग त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने भाग घेतो आणि त्या प्रकारचं कामही ते लोक खूप असं म्हणजे वर्षभर चालणारे प्रोजेक्ट वगैरे ते करत असतात. तर हे म्हणजे निश्चितपणे श्रेय माहितीपटांचं आहे. दुसरं मी असं म्हणेन की आपल्या समाजाची जी संस्कृती आहे किंवा आपल्या इतिहासाचा जो वारसा आहे तो जपण्याचं काम माहितीपटांनी आणि विशेषतः फिल्म डिव्हिजननी खूप प्रभावीपणे केलेलं आहे. म्हणजे आता जनरली सगळे उदाहरण देतात की महात्मा गांधींचे भाषण तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला फिल्म डिव्हिजनचीच एखादी फिल्म बघायला पाहिजे. त्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की आपला जो कलांचा वारसा आहे, म्हणजे नृत्य असो, संगीत असो, चित्रकला असो, हा जो वारसा आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे पूर्वी होऊन गेलेल्या ज्या मान्यवर व्यक्ती आहेत, म्हणजे पु ल देशपांडे असत, भीमसेन जोशी असत, या सगळ्यांना पुढच्या पिढ्यांसाठी जतन करण्याचं फार मोठं काम फिल्म डिव्हिजनने केलं. मला वाटतं 1948 पासून फिल्म डिव्हिजन ते करत आहे. तर खूप मोठं समाज प्रबोधन यामधून होत असतं. तर माहितीपट क्षेत्रासमोर कोणती आव्हानं आहेत असं वाटतं? सर्वात मोठं आव्हान मी असं म्हणेन की एकतर आर्थिक प्रश्न हे तर आहेच, म्हणजे माहितीपटांना नेहमीच बजेट हा एक फार मोठा प्रश्न असतो. कारण एक असं आहे की त्यांच्याकडे
इन्कमचं किंवा ते जो आपण माहितीपट केलेला आहे त्याचं मॉनिटायझेशन कसं करायचं हा मार्ग फारसा अवेलेबल नसतो. पूर्वी कसं व्हायचं की थिएटरमध्ये फिल्मच्या आधी माहितीपट दाखवला जायचा, त्यामुळे जो माहितीपट आपण खूप कष्ट करून आपली सगळी क्रिएटिव्हिटी वापरून तयार करतो तो लोकांसमोर यावा ही जी एक दिग्दर्शकाची इच्छा असते आणि तो हमखास येत असे. हा, तो हमखास येत असे आणि त्यामुळे वेगवेगळे विषय समाजापुढे येत असत, तर ते बंद झालं. म्हणजे थिएटर ओनर्सच्या असोसिएशनच्या वादविवादामुळे ते जे बंद पडलं ते एक फार मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे प्रदर्शनाचा एक फार मोठा मार्ग बंद झाला. तो तर एक प्रश्न आहेच आणि बजेटचा तर असतोच आणि बाकीचे छोटे मोठे प्रश्न असतात की परमिशन्स मिळणे आणि ग्रँट्स मिळणे वगैरे हे प्रश्न आहेत. ते आम्ही आता आमची जी असोसिएशन आहे इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन ज्याची मी प्रेसिडेंट आहे करंटली, तर आम्ही या सगळ्याचा एक रिपोर्ट करून मिनिस्ट्रीकडून या सगळ्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही परवानग्या मिळाल्या म्हणालात त्याबाबत जरा सांगा, म्हणजे काय काय कुठे घ्याव्या लागतात, त्याच्यात काय अडचणी येतात हे मी सांगितलं म्हणजे तर ते खूपच मोठं होईल. थोडक्यात सांगते कसं आहे की समजा तुम्हाला म्हणजे आर्किओलॉजी कडे जायचं आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या कुठल्या कुठे जे ठिकाण असेल एखाद्या ठिकाणी म्हणजे आणि विशेषतः म्हणजे जे ऐतिहासिक ठिकाण आहे तिथे तुम्हाला शूट करायचं असेल तर आर्किओलॉजीची परमिशन घ्यावी लागते. तर त्यासाठीही बरेच मार्ग म्हणजे बरेच हे असतात, फाटे फुटतात, त्याला ह्या ऑफिसकडे त्या ऑफिसकडे ह्या फॉर्म तो फॉर्म ह्याची परमिशन असं करता करता त्यामध्ये खूप वेळ जातो. आणि कसं होतं की हे जे मोठे फिल्म मेकर असतात ज्यांच्याकडे प्रॉडक्शन मॅनेजर असतो, असिस्टंट असतात वगैरे वगैरे आणि ते लोक धावपळ करू शकतात. हा माहितीपट करणारा जो दिग्दर्शक आहे तो बिचारा एकटा हे सगळं करत असतो, फार तर एखादा असिस्टंट त्याच्याकडे असतो कारण त्याला ते परवडतच नसतो. तर हे सगळं करता करता त्याच्या क्रिएटिव्हिटीवर पण खूप मोठा परिणाम असतो कारण शेवटी केव्हा तरी आपल्याला अशी वेळ येते की आपण म्हणतो जाऊ द्या आता जे काय आहे ते करून टाका, तर तो एक फार मोठा प्रॉब्लेम. मिफ मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? मिफ हे खूप पूर्वीपासूनच विद्यार्थ्यांनी जे कलापट त्यांची जी निर्मिती आहे त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. यंदाही भारताच्या चारही भागांमधून म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही ठिकाणून ज्या नावाजलेल्या फिल्म इन्स्टिट्यूट आहेत तिकडनं एकूण 8 अशा इन्स्टिट्यूट आहेत जिकडनं आलेले विद्यार्थ्यांनी बनवलेले माहितीपट इथे बघायला मिळणार आहेत आणि त्यांचे विषयही इतके आत्ताचे करंट आहेत की नातेसंबंध आहे किंवा OTT प्लॅटफॉर्म सारखा विषय जो सध्या खूप चर्चेत आहे अशा विषयांवर त्यांनी बनवलेलं किंवा त्यांची एक त्यांच्या मनात काय चाललंय हे कळू शकेल, त्यांचे पडसाद जाणवतील असे विषय आपल्याला त्यांच्या डॉक्युमेंटरीजमधून पाहायला मिळतील. या मुलांसाठी आणखीन काय काय उपलब्ध आहेत तिथे गोष्ट? हा महोत्सव अधिक अधिक तरुणांनी त्यात सहभागी व्हावं यासाठी म्हणून आपण माध्यम क्षेत्रात जे शिक्षण घेत आहेत आणि जे फिल्म मेकिंगमध्ये वगैरे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण प्रवेश निःशुल्क केलेला आहे, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावं असं मी आवाहन करते. त्याचबरोबर आपण त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून एका विशेष पारितोषिकाचंही आयोजन करत असतो ज्याबद्दल उषा मॅडम सांगतीलच. आमची जी संस्था आहे इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन त्याच्यातर्फे आम्ही दर मिफमध्ये बेस्ट स्टुडंट फिल्मला अवॉर्ड देतो आणि म्हणजे तोही एक स्टुडंटना प्रोत्साहन देण्याचा भाग आहे. कुठल्या कुठल्या कार्यशाळेत कसे भाग घेऊ शकतील मुलं काय सांगताय? विद्यार्थ्यांचा रस यातला वाढावा यासाठी आपण आताच्या सध्याच्या काळात जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे विषय आहेत जसे की सिनेमॅटोग्राफी, ड्रोन सिनेमॅटोग्राफी हा विषय खूप सध्या चर्चेत आहे. अनेक चित्रीकरण जे हे ड्रोनच्या माध्यमातून होत असतं, तर ह्यासाठीची हैदराबादची प्रसिद्ध जी संस्था आहे या विषयीचं मार्गदर्शन करणारी ती इथे येऊन 3 दिवस मुलांना ह्यासाठीचं मार्गदर्शन करणार आहे. 3 दिवसीय कार्यशाळा आहे. याशिवाय फिल्म एडिटिंग या क्षेत्रात ज्यांचं खूप नाव आहे आणि दक्षिणेतली जी काही फिल्म इंडस्ट्री आहे ज्यांना जिथे त्यांचं योगदान खूप मोलाचं मानलं जातं असे बी लेनिन हे आपल्याला फिल्म एडिटिंगच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर हाही 3 दिवसांची कार्यशाळा आहे आणि या उपक्रमासाठी म्हणजे विद्यार्थी इतके इच्छुक आहेत की गेल्या 3 दिवसांपासून त्यासाठी सतत विचारणा आणि माहिती घेणं सुरू आहे.
जनजागृतीसाठी माहितीपट हे खूप प्रभावी माध्यम आहे. आता मला वाटतं सनराईज या चित्र माहितीपटाचा उल्लेख झाला, तर त्याविषयी काय सांगा? सनराईज हा चित्रपट असा आहे की हरियाणामध्ये विशेषतः, म्हणजे आपल्या देशात इतर ठिकाणी तर राजस्थान सारख्या ठिकाणी होतच, पण हरियाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे या चित्रपटातच मी बघितलं असं की गेल्या वर्षी हरियाणामध्ये 2100 काहीतरी बालकं जन्माला आली, त्यामध्ये एकही स्त्री बालक नाही. कारण ते येऊच देत नाही, त्याआधीच ते संपवलं जातं. आणि हे म्हणजे याबाबत त्या आईला, म्हणजे त्या स्त्रियांना काही वावच नाही आहे बोलायला. म्हणजे त्यांच्यावर इतकं सामाजिक दडपण आहे की त्या याबाबत काहीच करू शकत नाही. मग या फिल्म मध्ये आम्ही बघितलं असं की त्या ज्या फिल्ममेकर आहेत त्या हरियाणामध्ये जाऊन त्यांनी हा शोध घेतला की याबद्दल आणखी कोणी काम करताय का जनजागृतीचं, असे काही लोक त्यांनी शोधले. आणि स्वतः त्या म्हणजे ज्या आया अशा आहेत की ज्यांना ते करायला भाग पाडलं गेलं, त्यांच्याशी त्यांची मुलाखत घेतली. आणि फार मोठं हे आहे की तिथे खाप नावाची जी पंचायत असते त्या लोकांना भेटून या दिग्दर्शिका जी आहे तिने त्यांच्याशी बोलून त्यांचं मते परिवर्तन करण्याचा प्रयत्न करून हे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे असं जे भीषण वास्तव आहे समोर येण्यासाठी अगदी थोडक्यात सांगा की काय आणखीन कुठे दाखवले जाऊ शकतात हे माहिती? हे माहितीपट अजून म्हणजे थिएटरमध्ये तर दाखवले जायला हवेत असं आम्हाला सगळ्यांना वाटतं की हा जो काय वादविवाद असेल तो शक्य तितका लवकर संपवून ते थिएटरमध्ये दाखवले जावेत. दुसरं मी असं म्हणेन की प्रायव्हेट जे दूर म्हणजे दूरवाणी वाहिन्या आहेत त्यांनी ही केवळ टीआरपीचा आणि केवळ जाहिरातींचा विचार न करता थोडासा सामाजिक जाणीवेचाही विचार करून थोडा का होईना काळ या माहितीपटांसाठी ठेवावा. जसं आमची जी संस्था आहे त्यांच्यातर्फे आम्ही दूरदर्शनवर दर आठवड्याला अर्ध्या तासाचा प्रोग्राम चालवतो ज्यामध्ये आम्ही माहितीपट रेकमेंड करून दाखवतो. तसं इतरही चॅनल्सनी करायला काही हरकत नाही आहे, कारण आणि ते करण्यासाठी कदाचित गव्हर्नमेंटने त्यांना उत्तेजन द्यावं किंवा थोडा टॅक्स फ्री करावं किंवा असं काहीतरी करता येईल. दुसरा असा एक मार्ग आहे की इतर देशांमध्ये ना पॉकेट थिएटर्स असतात, म्हणजे छोटी छोटी थिएटर्स असतात ज्यामध्ये 25-50 सीट्स असतील, त्यामध्ये अशा फिल्म्स दाखवल्या जातील. आणि मला असं वाटतं की फक्त मनोरंजन हा भाग न धरता समाज प्रबोधनाचं एक मोठं माध्यम हे आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण दोघे आलात, त्याबद्दल मनपूर्वक थँक्यू.